जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथील चर्मकार समाजाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळ यांना निवेदन देण्यात आले। चर्मकार समाजाची महिला नीता संतोष जोंधळे या प्रार्थनागृहातून घरी येत असताना 3 नराधमांनी हे क्रूर कृत्य केले असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र चर्मकार समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे। या घटनेनंतर पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पीडित परिवाराच्या पुनर्वसनासाठी विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। शहरामध्ये चिकलठाणा येथे बकाल वस्ती म्हणून या वस्तीत नीता जोंधळे, नीता संतोष जोंधळे हा परिवार तिथे राहत होता। हा परिवार अत्यंत गरीब व हातपोटावर मजुरी करणारा माणूस असा हा परिवार आपला कसा तरी उदरनिर्वाह करत होता। नीता जोंधळे या चर्चमध्ये प्रार्थनासाठी जात होते। दिनांक 2 एप्रिल 2023 रविवार रोजी दुपारी 1 वाजता चर्चेतून परत येत असताना या नराधमांनी तिला वाटेत गाठून झुडपामध्ये नेलं आणि त्याच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आणि तेवढ्यावर न थांबता त्यांचे दगडाने ठेचून खून करण्यात आला। ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर तो जोंधळे परिवार हा भयभीत झालेला आहे, बेदरलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे। त्यानंतर पोलिसाचे चक्र फिरून त्या नराधमांना तिन्ही त्यांना जेरबंद केलं आणि त्यांना पकडण्यात आलं। मित्र, चर्मकार समाजातर्फे महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या प्रकरणामध्ये कारण की हा प्रकरण फार गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये लक्ष देऊन सरकारने एक विशेष तज्ञ वकिलाची नेमणूक करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 15 दिवसाच्या आज चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं आणि या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारने तरतूद करावी अशी मी चर्मकार समाजातर्फे मागणी करतो आहे। आणि दुसरी मागणी अशी आहे की नीता जोंधळेचा परिवार रस्त्यावर आलेला आहे, त्यासाठी सरकारने तात्काळ 25 लाख रुपये त्वरित द्यावे असे मी आवाहन करतो आहे। आणि तिसरी मागणी एक आहे की नीता जोंधळेचा परिवार एक बेदरलेल्या अवस्थेत आहे, रस्त्यावर आलेला आहे, त्यांना पक्कं घर बांधून द्यावं
असे चर्मकार समाजातर्फे आम्ही मागणी करतोय। आणि चौथी मागणी एक आहे की नीता जोंदळेचे लहान मुलं कवळे बालक त्या सरकारने त्यांची शैक्षणिक जबाबदारी घेऊन आरक्षणातून एक मुलगा नोकरीला लावा असं सबंध महाराष्ट्र चर्मकार समाजातर्फे मागणी होत आहे। यानंतर सरकारने याची दखल घ्यावी, तोपर्यंत महाराष्ट्रातील चर्मकार समाज शांततेच्या मार्गाने लढा देईल, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील। न्याय नाही मिळाला तर यापुढे महाराष्ट्रातील चर्मकार समाज रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन मोर्चा काढतील याची सरकारने दखल घ्यावी। आणि महाराष्ट्र राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची दखल घेऊन तो प्रश्न धसास मार्गी लावावा असं चर्मकार समाजातर्फे विनंती करतोय। मागील 2 एप्रिल 2023 रोजी चिकलठाणा येथील छत्रपती संभाजीनगर इथे एक घटना घडली आणि त्या घटनेचा आता मी वारंवार काही उल्लेख करणार नाही, परंतु जे पीडित कुटुंबीय आहे ते अत्यंत भेदरलेलं आहे। आम्ही प्रत्येक तालुक्यातले समाज बांधव तिथे जाऊन आलो, घटनास्थळी आम्ही ते सर्व त्यांची भेट घेतली आणि तिथे आम्हाला ती परिस्थिती पाहून आमच्याही अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं। त्या लहान लहान बालकांनी जो टाहो फोडून आमच्यासमोर ते रडले, कोणीही समाज बांधवाला त्याचं दुःख होईल इतका निर्दयीपणे आणि निर्घुणपणे तो खून करण्यात आलेला आहे आणि त्या महिलेचे अत्यंत अत्याचार केलेला आहे की तो माणूस म्हणून एक माणूस करू शकत नाही, जनावर एक अमानवीय कृत्य त्यांनी केलेलं आहे। आमची मागणी शासनाला राहील की शासनानं ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। तसंच या प्रकरणी आपल्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली, अंबादास दानवे हे स्वतः त्या पीडित कुटुंबाची भेट त्यांनी घेतलेली आहे, तिथून विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गुर्हे यांनी पण त्यांची दखल घेतलेली आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी सुद्धा ती दखल घेतलेली आहे। आणि मला शासनाकडे पुन्हा एक मागणी करायची आहे की त्वरित या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि हे जे कुटुंब भेदरलेलं आहे त्यांची भीती दूर झाली पाहिजे, त्यांना एक संरक्षणाचं आश्वासन शासनाकडून मिळालं पाहिजे आणि जे नराधम आहे त्यांना तात्काळ जर फाशी झाली तर मग समाजातील इतर जी प्रवृत्ती आहे अशी कृत्य करण्याला धजावणार नाही, एक आळा बसेल अशी माझी मागणी आहे। दोन मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, मी मनोगत व्यक्त करणार नाही तर आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जामनेर तालुक्यातील राहतो सकल चर्मकार समाज आहे, सकल बहुजन समाज आहे, त्यांच्या वतीने या मागण्या आहेत की हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, त्यासोबतच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासोबतच पीडित परिवाराला निर्भया फंडातून 25 लाख रुपये हे त्वरित तत्काळ मंजूर करण्यात यावे। आणि महत्त्वाची मागणी म्हणजे या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी। आणि शेवटचं म्हणजे की या महाराष्ट्रामध्ये जो दीनदलित समाज आहे की ज्या समाजाच्या गावांमध्ये एक एक दोन दोन असे घरं असतात, कुटुंब असतात, त्याच ठिकाणी अन्यायाच्या घटना जास्त घडत असतात, म्हणून अशी ज्या कुटुंबं आहेत त्या कुटुंबालासुद्धा शासनाने त्यांच्या परीने संरक्षण देण्याचा प्रयत्न करावा, हीच आमची प्रमुख मागणी आहे। छत्रपती शिवाजी आपला संभाजीनगर येथे जो आपल्या महिलेवर जो अत्याचार झाला तो समाजाला आणि देशाला जगाला काळीमा फासणारा असा तो प्रकार घडलेला आहे। आणि त्यामुळे तुम्ही जर प्रत्येक वेळेस पाहिलं असेल तर दलित समाजावर जिथे जिथे पाहा तिथे अशाच प्रकारचे अत्याचार झालून महिलांचा बळी जातो आहे आणि असे अनेक प्रकार घडत असल्यामुळे आपण बऱ्याचदा म्हणतो की आपलं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस गेली पाहिजे, तिथे न्याय मिळाला पाहिजे, पण आजपर्यंत ज्याबी केसेस दलितांच्या महिलांवर अत्याचार झाले ती एकही केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली नाही। आम्ही बरेच निवेदन दिले, कळम शर्यती केस, पारोळा तालुक्यातली केस, नगर जिल्ह्यातली केस, त्यांनी फक्त आपल्याला आश्वासन दिले पण आतापर्यंत कोणती एकही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेली नाही आणि त्यांना त्या लोकांना अजूनही न्याय मिळाला नाही। तर याच्यासाठी सर्व समाज बांधव हा एकवटून गेलेला आहे आणि असा जर पुढे शासन करत असेल तर त्याच्यावर कठोर आम्ही सर्वजण जन आंदोलन करून आणि समाजाला दाखवून देऊ की बा दलित समाज सुद्धा मागे नाही आणि आम्ही आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी, आमच्या महिलांसाठी आम्ही त्याच्यावर पुढचे काही कार्य करत ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करू।
तर याच्याबरोबर हा समाज एकदम आज म्हणजे भयभीत झालेला आहे. आता सांगायचं तात्पर्य पहिलीच मागणी आहे की शासनाकडून असं झाल्यानंतर 8.25 लाख रुपये लगेच ताबडतोब समाज कल्याण विभागाकडून ताबडतोब त्या महिलाच्या नातेवाईकाच्या खात्यावर ट्रान्सफर केला जातो आणि त्याच्यानंतर 35 लाख रुपये पुन्हा दुसरी एंट्री लगेच केस दाखल होतावरती दिली जाते. अशा पद्धतीने या साऱ्या गोष्टी घडल्या पाहिजे जेणेकरून खरा न्याय मिळेल. कारण जी व्यक्ती जिच्यावर अत्याचार झाला, जिच्या मुलाबाळांची अवस्था आज एकदम खराब आहे, हे कोणत्याही प्रकारे पैशाने भरून न निघणारी गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये काही ना काही आज त्या छोट्या छोट्या बाळांना शिक्षणाचा विषय नाही आहे. शासनाकडून एक तरतूद केलेली आहे की अशा महिला अशा घरात जे काही घडलं असेल शासनाकडून त्यांना जागा देऊन त्यांना घरं बांधून दिले जातात. पण आजपर्यंत असं कोणतंही घडलेलं नाही. तर याच्याकरता आपल्या सर्वांतर्फे आमची विनंती आहे की या सऱ्या गोष्टीला वाचा फोडून आणि याच्यावर पुढे जाऊन महिलेला त्याच्या बालकांना हा न्याय दिला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे असं आम्ही सर्व संघटित झालो. परवाच्याच दिवशी औरंगाबादला सुद्धा फार मोठा आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला, त्या ठिकाणी सुद्धा निवेदन दिले आणि तिथे हीच बाजू मांडण्यात आली की अशा प्रकार जर होत असेल पुढे दलित समाजाला वेगळा मार्ग शोधावा लागेल जेणेकरून भविष्यात कोणी दलित समाजावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार नाही. तर या गोष्टीबाबतीत आम्ही सर्वजण निवेदन देत आहोत आणि आम्ही आज तहसीलदार साहेब यांच्या समोर सुद्धा मांडणं केलेलं आहे. बस एवढंच आणि समाजाला न्याय मिळावा हे आमची सर्व दलित समाजाची विनंती आहे. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.